मुख्यमंत्री मोदी देवेंद्र जी जिच्या वतना गाँव कार्याचे आणि मनोज जिच्चे मनापासून आभार धन्यवाद। एसपी साहेब असो तहसीलदार साहेब असो यांचे मी सर्व मी काही मंत्री म्हणून या ठिकाणी बोलत नाही, तुमचा एक सदस्य म्हणून बोलतोय। परवापासून अधिवेशन चालू होणार आहे, अधिवेशन चालू झाल्यानंतर चार दिवसानंतर किंवा पाच दिवसाच्या आत मुख्यमंत्री महोदयाची मीटिंग करण्याची जबाबदारी माझी राहील। या पाच दिवसामध्ये मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का तुमच्या सवलतीने तुम्ही यादी बनवा, त्यांची नावं द्या, आपण मुंबईमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय तुमच्याशी चर्चा करतील। चर्चा केल्यानंतर तुमच्या ज्या या साऱ्या मागण्या आहेत या ज्या मागण्या आहेत या मागण्याच्या बद्दल सरकारची भूमिका ही तुम्हाला कुठेही तुमच्यावर अन्याय होणार नाही अशी राहील। परंतु चार दिवस मला फक्त चर्चा करण्यासाठी द्या, तुम्ही नाव जिल्हाधिकाऱ्याकडे द्या, जिल्हाधिकारी शासनाकडे पाठवतील आणि तितक्या लोकांना आम्ही चर्चेसाठी बोलू। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही लढाई एक दिवसाची नाही आहे, आपणच आपल्या निवेदनामध्ये सांगितलं का 45 वर्ष 40-42 वर्ष झाले तेव्हापासून आपली मागणी आहे, मागणी सत्य आहे, मागणीमध्ये सत्यता आहे, परंतु याला कायदेशीर बाबीमध्ये बसवण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागल। मी फक्त हात जोडून आपल्याला एकच विनंती करण्यासाठी आलो, मी या ठिकाणी जो आलो या राज्याचा कृषी मंत्रीही असल, या सरकारमधला कॅबिनेट मंत्री असल, तसेही मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी जो संदेश मला दिला त्या संदेशानुसार मी येणाऱ्या चार दिवसामध्ये आपली बैठक निश्चित मुंबईला तुम्ही आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय समोरासमोर चर्चा करतील आणि सरकार तुमच्या बाबतीत मी परत परत काय सांगण्यासाठी बोललो लागलो का या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री या तुमच्या मताशी सहमत आहे, फक्त कायद्याची अडचण येऊन येते, तिचा हात जोडून यासाठी बोलू लागलो। कायद्याची अडचण आली की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, मी तुम्हाला परत एकदा यासाठी बोलू लागलो की आपल्या देशामध्ये कायदा आहे, आपल्या देशामध्ये जे काही कोर्ट आहे, कोर्टाने काही आणलं, कोर्टाने काही आदेश दिला तर कंटेम ऑफ कोर्ट होऊ शकत नाही। सुप्रीम कोर्ट हायकोर्टाची अडचण नाही आली तर मी तुम्हाला सांगतो का चार दिवसाच्या आज जी मीटिंग होईल, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे एक शेतकरी कुटुंबातले आहेत, तेही मराठा समाजाचे आहे, यांच्या त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांच्या मनामधल्या ज्या वेदना आहेत, जे चर्चेच्या माध्यमातून आमच्या समोर येत ते तुमच्यासाठी तुमच्या नाही महाराष्ट्रासाठी सर्व, ते काही एकट्या तुमच्या गावासाठी तुम्ही मागत नाही, सर्व समाजासाठी मराठा समाजासाठी मागू लागले। आमच्या मित्रांनी मनोज पाटलांनी सांगितलं खान्देशमध्ये एक वेगळा सर्टिफिकेट मिळतो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।